आगीचं लोण आता सोलापूरमध्ये पोहोचलंय। सोलापूर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या डेपोमध्ये अचानक आग लागून 7 बस जळून खाक झाल्यात। अग्निशमक बंब लवकर आल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा बस डेपोमध्ये 55 बसेस उभ्या होत्या। अग्निशमक दल वेळेवर पोहोचल्यामुळे उभ्या असलेल्या अनेक बसेस आगीपासून वाचल्या। या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, तरीही डबघाईला आलेल्या परिवहन उपक्रमाला मात्र मोठा फटका बसलाय। आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही। या ठिकाणी 7 गाड्या पाणी मारा करून संपूर्ण आग जी आहे ती विझवली। त्याच्यामध्ये टायरला जी पाठीमागे बाजूला टायर लागलेली होती, त्याच्या 2-3 गाड्यांना त्याला फोम नावाचं केमिकल वापरून आग विझवलंय त्याच्यामध्ये। आणि आता पलीकडच्या बाजूला जे गोडाऊन आहे तिथं आग आहे का हे पाहण्यासाठी आपण एक खिडकी ओपन करून आतमध्ये प्रवेश करत आहोत। त्याच्यामध्ये आतमध्ये जर आग असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाणी मारतात। या दृष्टिकोनातून आपण ते जेसीबीने ओपन करत आहे। त्याच्यामध्ये जेसीबी आलेला आहे त्याच्यामध्ये। आणि आपले एकूण टोटल फायर 7 गाड्या आपण वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये। आणि आग ही पूर्णपणे आता आटोक्यात आलेली आहे।